या राज्याचे गृहमंत्री ह्याच्याबद्दल अजून काय वेगळं काय बोलायची गरज आहे का? ते आले की इथे क्राईम वाढतो, त्याच्यामुळे ह्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार? मी तर त्यांचा राजीनामा मागून मागून थकले, कारण का हे नॉन सिरियस गृहमंत्री आहेत. घरं फोडा, हे पक्ष फोडा, ह्याच्यात ते इतके व्यस्त असतात की त्यांना गृहमंत्रालयासाठी वेळच नसतो. कधी चालवणार मंत्रालय? सहा सहा मंत्रालयात वाटतं त्यांच्याकडे, किती कामं आहेत त्यांच्याकडे. पण बाकीचे नको ते कामं करण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी वेळच नाही आहे काम करायला. अँड इज अ कम्प्लीट फेलियर. गृहमंत्रालय जालन्याला झालेली घटना, अमानुषपणे त्यांनी ज्या पद्धतीने महिलांना आणि मुलांना मारलं, ती काय चांगली घटना होती? 19,000 मुली मिसिंग आहेत पहिल्या या महाराष्ट्रात पहिल्या 4 महिन्यामध्ये. त्यानंतर ससूंची घटना, ड्रग्सची घटना, कोण आहे जबाबदार याला? हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे त्याला. आणि गृहमंत्रालयी बक स्टॉप्स देअर. काल हेरम कुलकर्णींवर जो हल्ला झाला, कोण आहे त्यांना जबाबदार? त्याचा फॉलोअप तरी घेतला का गृहमंत्र्यांनी? मुख्यमंत्र्यांनी हेरम कुलकर्णींना फोन केला, गृहमंत्रालयाने केला? रॉड घातला त्या हेरम कुलकर्णीच्या डोक्यामध्ये, नाशिकला, आपलं नगरला. आणि दुपारी उन्हामध्ये, म्हणजे असं काय नाही की अंधार नाही आहे, लाईट नाही, सगळी कॅमेरामध्ये तुमच्याच चॅनल्सवर दाखवलं ना कसा हल्ला केला. मग हेरम कुलकर्णी, जो माणूस दारूच्या विरोधात लढतो, शिक्षणासाठी लढतो, गुटख्याच्या विरोधात लढतो, त्याच्यावर अटॅक होणार आहे या महाराष्ट्रामध्ये? हाच छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यांचा? त्यांना अधिकारच नाही त्यांचं नाव घ्यायचा. नमस्कार. राज्याच्या मोठ्या ताई सुप्रियाताई, 100 कोटी वसुली करून देणाराच गृहमंत्री तुम्हाला आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? आणि त्यामुळे गुन्हेगाराच्या मुसक्या आवडणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणारच नाही. महिलांच्या बेपत्ता प्रकरणामध्ये संपूर्ण देशातील अगदी महाविकास आघाडी सरकारच्या वेळेची परिस्थिती सांगूनही तुमचं समाधान होणार नसेल, कारण ससून प्रकरणात 9 पोलिसांना निलंबित झालं पण तेही तुम्हाला आवडलं नसेल, कारण हेरंब कुलकर्णींच्या हल्ला प्रकरणामध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या पण तेही तुम्हाला आवडलं नसेल, कारण मोठ्या ताई तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यामध्ये असू दे किंवा वसूल करून देणारा गृहमंत्री, तुम्हाला नक्की हवंय काय? काय हवंय तुम्हाला? तुम्हाला आरोपींना लोणावळ्यामध्ये सरकारी इतमामामध्ये पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना परत सेवेत घेणारा गृहमंत्री हवाय? तुमची चॉईसच वेगळी आहे मोठ्या ताई, त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.